पुणे दिनदर्शक अभिनेता असलेले प्रवीण तरडे यांनी आपल्या घराच्या गणपतीची स्थापना भारतीय लोकशाहीचा मुख्य आधार असलेल्या संविधानाच्या प्रतिवर केली, त्यामुळे संविधानाचा अवमान झाला असून संविधान मानणाऱ्या भारतीय जनतेच्या भावना दुखण्याचं काम प्रवीण तरडे यांच्याकडून झालं असल्याचे सांगत विविध स्तरावरून निषेध व्यक्त होत आहे। गणपतीच्या आगमनाच्या उत्सवाला जाणीवपूर्वक जातीयता व धार्मिकतेचा रंग देऊन सर्व भारतीयांच्या जनभावना दुखण्याचे व संविधानाला अवमानित करण्याचे काम प्रवीण तरडे यांनी केले असून अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यास शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे। संविधानावरती गणपती बसवण्याचं काम करणाऱ्या तरडेला तात्काळ अटक केली पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। हे जाणीवपूर्वक मनुवाद्यांनी केलेलं कृत्य, संविधान जाळणारे आणि दरडे हा वेगळा नाही। या सरकारला आम्ही इशारा देतो की हे जाणीवपूर्वक जातीय तेढ समाजकंटकीय काम करण्यासाठी घडवलेलं हे षडयंत्र आहे, याचा तात्काळ छडा लावून दरडेवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। नमस्कार, मी प्रवीण विठ्ठल तरडे। आज माझ्या घरी पुस्तक बाप्पा असं एक मी संकल्पना केली होती, यावेळी दरवेळी वेगवेगळी करतो, पण माझ्याकडनं एक मोठी चूक झाली होती की माझा बाप्पा हा मी संविधान पाठ असा समजून बसवला होता, कारण बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सगळ्यात मोठं प्रतीक एकत्र असावं अशी माझी भावना होती, पण ती मोठी चूक होती। ती चूक निदर्शनास आणून दिली लातूर जिल्ह्याचे ऑल इंडिया दलित पॅन्थर असोसिएशनचे गौतमदादा सोमवंशी, आमचा पुण्यातला शशी कांबळे, त्यांनी सुद्धा मला फोन करून चूक दुरुस्त करायला लावली। अनेक लोकांचे वेगवेगळ्या मला फोन आले, त्या सगळ्यांच्या भावनांना आणि विनंतीला विनंती कसली, ती सूचना होती, तर त्या सूचनेला मान देऊन मी दुरुस्त केलेली आहे। आपला बाप्पा पुन्हा विराजमान आहे। सगळ्यांना गणपतीच्या शुभेच्छा, धन्यवाद। पुणाशी चूक होणार नाही। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।